मंत्री बच्चू कड़ू का आज नागपुर में आगमन हुआ, जहां उन्होंने मीडिया से विभिन्न मुद्दों पर चर्चा की। उन्होंने कहा कि आगामी विधानसभा में वह 20 जगहों पर लड़ने वाले हैं, चाहे इसके लिए महायुति की सहमति हो या ना हो। मला असं वाटतं आम्ही 20 जागा उद्या आमची सगळ्या जिथं आम्ही 20 ठिकाणी आम्ही लढतो आहे त्या 20 लोकांना आम्ही उद्या एका मुंबईला मीटिंग बोलावलेली आहे। त्यांना विचारविनिमय होणार आणि तिथून मग आम्ही समोर जे उमेदवार आमच्याजवळ मजबूत उमेदवार आहे त्यांना उद्या सगळ्यांना विचारून आम्ही समोर पाऊल टाकणार कशा पद्धतीनं येत्या विधानसभेत आपण समोर जायचं। महाराष्ट्रातले आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात, काही पश्चिम महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे, विदर्भात आहे, खान्देशमध्ये आहे। आम्ही त्याच्यात पटवतच आहे ना, आम्ही वेगळं लढण्यात आमची ओळखच आहे बच्चू कडूची, वेगळं लढू। मला काय वाटतं हा प्रश्न मला विचारल्यापेक्षा त्यांना, मलाच तुम्ही दाढा विचारताय, तुम्ही हा त्यांना विचारा का बा तुम्ही का बरं बच्चू कडूंना लोकसभेत सोबत घेऊ शकले नाही, हे त्यांना विचारलं पाहिजे। हां मला असं वाटतं का त्यांना जर तसं वाटत असेल तर मला सोयीचंच आहे, आणि एकंदरीत जर विचार केला तर NDA सांभाळून घ्यायले पाहिजे होतं, ते घेऊ शकून निघाले याचंच खरं तर खंत आहे। आम्ही ज्या पद्धतीने त्यांना मदत केली, सोबत राहिलो, ते एका वर्षात त्यांनी विसरून गेले, त्याचे परिणाम भोगावं लागले ना अखेरीस।